मित्रांनो शेअर मार्केट फ्री व्हिडिओ कोर्सच्या या भागामध्ये आपण आता कॉमोडिटी मार्केट डेरिवेटिव्ह मार्केट्स आणि करन्सी मार्केट्स याबद्दल जाणून घेणार आहोत हे मार्केट्स काय आहे किंवा या मार्केटमध्ये कोणत्या गोष्टींची ट्रेडिंग केली जाते कशा प्रकारे ट्रेडिंग केली जाते ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधून तुम्हा शिकायला मिळणार आहेत तर सगळ्यात पहिलं आपण सुरुवात करूया कॉमोडिटी मार्केटपासून तर कमोडिटी मार्केट काय की यामध्ये विविध वस्तूंची ट्रेडिंग होते आणि यामध्ये जी ट्रेडिंग होती ती फक्त फ्युचर ट्रेडिंग केली जाते आता यामध्ये विविध वस्तू कोणत्या असतात तर म्हणजे मेटल्स एनर्जी किंवा ॲग्रिकल्चर अशा प्रकारचे यामध्ये वस्तू असतात तर ज्यामध्ये तुम्हाला सिल्वर गोल्ड प्लॅटिनम क्रूड ऑइल नॅचरल गॅसेस किंवा कॉर्न बीन्स राईस अशा प्रकारच्या वस्तूंमध्ये ट्रेडिंग केली जाते त्याला कमोडिटी मार्केट असं म्हणतात तर जसं आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की इक्विटी मार्केटमध्ये आपल्याला एन एस सी आणि बी एस सी असे दोन एक्सचेंज असतात तर त्याचसोबत कमोडिटी मार्केटमध्ये तुम्हाला एम सी एक्स आणि एन सी ई एक्स अशा प्रकारचे दोन एक्सचेंज असतात तर एम सी एक्स म्हणजे काय एम सी एक्स म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि एन सी ई एक्स म्हणजे नॅशनल कमोडिटी अँड डेरिवेटिव्ह एक्सचेंज तर हे दोन एक्सचेंज असतात कमोडिटी मार्केटमध्ये मा आता कमोडिटी मार्केट मार्केटमध्ये आपण जी गुंतवणूक करतो ती आपण कायमस्वरूपी अशा प्रकारची गुंतवणूक करू शकत नाही ते इथे आपल्याला फक्त ट्रेडिंग करावी लागते जी कमीत कमी एक महिना ते जास्तीत जास्त तीन महिने आपण स्वतःकडे ठेवू शकतो आता त्याचसोबत हो आपण जेव्हा मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो आपण एखादा शेअरसुद्धा खरेदी करू शकतो किंवा विक्री करू शकतो पण कमोडिटी मार्केटमध्ये आपण अशा प्रकारे करू शकत नाही तिथे आपल्या लॉट साईजमध्ये शेअर खरेदी करावं लागतात म्हणजे वेगवेगळ्या वस्तूंचे वेगवेगळे लॉट असतात जसं मी तुम्हाला सांगितलं गोल्ड सिल्वर अशा प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत त्याचे वेगवेगळे लॉट साईजेस असतात आणि त्याप्रमाणे तुम्हाला लॉट साईजमध्ये ट्रेडिंग करावी लागते आता या प्रत्येक वेगवेगळ्या वस्तूंचे लॉट साईज काय आहेत हे तर तुम्ही सर्च केलात गुगलवर वगैरे तर तुम्हाला याची माहिती तिथे मिळून जाईल तर कमोडिटी मार्केट म्हणजे काय हे समजल्यानंतर आता आपण वळणार आहोत करन्सी मार्केट म्हणजे काय याकडे तर या नावामधूनच तुम्हाला समजलं असेल की करन्सी मार्केट म्हणजे काय की ते विविध देशांच्या चलनासोबत ट्रेडिंग केली जाते म्हणजे विविध देशांच्या ज्या विविध करन्सी असतात वेगवेगळ्या देशांच्या त्यामध्येही ट्रेडिंग केली जाते त्याला करन्सी मार्केट असं म्हणतात करन्सी सुद्धा फ्युचर ट्रेडिंग केली जाते आणि करन्सी मार्केटमधली ट्रेडिंग ही एन एस सी बी एस सी आणि एम सी एक्स अशा तीन एक्सचेंजेसवर केली जाते यामध्ये जी के ट्रेनिंग केली जाते ती कोणत्याही दोन देशांच्या चलनावर ट्रेनिंग केली जाते आणि करन्सी मार्केटचा जो टाईम असतो तो सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच असतो आता आपण पाहून घेऊ की करन्सी मार्केटमध्ये कोणकोणत्या चलनाची किंवा कोणकोणत्या देशाच्या करन्सीची ट्रेनिंग केली जाते ती सगळ्यात पहिलं म्हणजे यू एस डॉलर त्यानंतर युरो म्हणजे युरोपियनचा जो करन्सी असते ती त्यानंतर येन एन म्हणजे जापनीज करन्सी आहे त्यानंतर जी बी पी म्हणजे ग्रेट ब्रिटनची करन्सी आहे आणि त्यानंतर आय एन आर म्हणजे इंडियन रुपीज तो अशा पाच देशाच्या करन्सीमध्ये इथे ट्रेडिंग केली जाते आता आता यू एस डी आणि आय एन आर या जोडीचा अर्थ असा होतो की एक डॉलरमध्ये किती रुपये होता जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की करन्सी ही दोन देशाच्या चलनाच्या आधारावर ट्रेनिंग केली जाते म्हणजे यू एस डी आय एन आर असं जर चलन असेल तर त्याचा अर्थ असा, असा, असा होतो की एका यू एस डॉलर म्हणजे किती रुपये तर त्या आधारावरही ट्रेनिंग केली जाते आणि इथे जी ट्रेनिंग केली जाते तीसुद्धा लॉट साईजमध्ये असते म्हणजे तुम्ही एखाद्या शेअरवर किंवा एखाद्या ह्याच्यावर कर ट्रेडिंग करू शकत नाही तुम्हाला इथे लॉट साईज खरेदी करावी लागते आणि आता तिसरा प्रकार आपण जाणून घेणार आहोत तो म्हणजे डेरिव्हेटिव्ह मार्केट सो डेरिवेटिव्ह मार्केट म्हणजे काय डेरिवेटिव्ह म्हणजे अशी गोष्ट की ज्याची किंमत ही दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून असते आणि इक्विटी जे मार्केट असतं आपलं ते इक्विटी मार्केटपासूनच डेरिवेटिव्ह मार्केट बदलेलं असतं डेरिवेटिव्ह मार्केटचे दोन प्रकार पडतात जे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत ते म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन्स तर फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करावं लागते डेरीवेटव्हिव्ह मार्केट्ससाठी आपण याआधीसुद्धा फ्युचर अँड ऑप्शन्सबद्दल आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवलेले आहेत आणि आपला व्हिडिओ कोर्सचा जो पुढचा व्हिडिओ असणार आहे तो फ्युचर अँड ऑप्शन्सबद्दलच असणार आहे सो त्या व्हिडिओमध्ये आपण डेरीवेटिव्ह मार्केट्स आणि फ्युचर ऑप्शन्स याबद्दल जाणून घेऊ त्यासोबत फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग कशाप्रकारे केली जाते हे सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या फ्री व्हिडिओ कोर्सच्या आधीचे व्हिडिओ जर बघायचे असतील तर ते सुद्धा आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत त्या सर्व गोष्टींची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळते येत आहे ते व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद